गुड मॉर्निंग स्टूडेंट, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण इयत्ता 6 विषय विज्ञान या विषयाचा अभ्यास आपण मागच्या व्हिडिओ मध्ये केलेला आहे। तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण चॅप्टर नंबर 1 नेचुरल रिसोर्सेस एअर वॉटर अँड लँड या संबंधित आपण माहिती बघितलेली आहे। नाउ वी आर स्टार्ट आवर न्यू लेसन, न्यू चैप्टर मीन्स सेकंड चैप्टर, दिस नेम इज द लिविंग वर्ल्ड। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6 विषय विज्ञान या विषयाचा दुसरा पार्ट ज्याचं नाव आहे सजीव सृष्टी या संबंधी आपण आज अभ्यास करणार आहोत। या विषयाचा या पाठाचा आपण आज सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, द लिविंग वर्ल्ड, व्हॉट मीन बाय लिविंग वर्ल्ड? लिविंग वर्ल्ड मीन्स सजीव सृष्टी। तर आपण इयत्ता 5 पासून अभ्यासत आलेलो आहोत वातावरणाचे थर। सजीव सृष्टी ही वातावरणाच्या कोणत्या थरात असते तर या संबंधित साधक बाधक माहिती तुम्ही पूर्णपणे अभ्यासलेली आहे। तर आज आपण या पाठातून सजीव सृष्टीविषयी अभ्यास करणार आहोत। सजीव म्हणजे काय, निर्जीव म्हणजे काय, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स, व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स या संबंधित आपण बऱ्याचशा प्रमाणात चांगल्या प्रकारे या ठिकाणी वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून आज आपण ही माहिती अभ्यासणार आहोत। तर चलो लेट अस स्टार्ट अवर न्यू चॅप्टर, दिस नेम इज द लिव्हिंग वर्ल्ड। ओके, नाउ फर्स्ट लुक ॲट द पिक्चर। तुम्हा सर्वांना या ठिकाणी एक चित्र दिसतंय, प्रथमतः चित्र व्यवस्थित काळजीपूर्वक बघा। आणि एक महत्त्वाची सूचना की ज्या वेळेस हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल त्यावेळेस आपलं पाठ्यपुस्तक समोर घेऊन बसा, जेणेकरून या पाठ्यपुस्तकात दिलेल्या चित्रांवरून तुम्हाला हा पाठ समजून घेण्यास अतिशय सोपं जाईल। म्हणून प्रत्येकाने आपापलं पाठ्यपुस्तक समोर घेऊन बसायचं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिलं चित्र दिलेलं आहे तुम्हाला, मी आता चित्र दाखवलेलं आहे। आणि वरती दिलेल्या सूचनेनुसार कॅन यू रिकॉल, जरा आठवा, लिस्ट द थिंग्स सीन इन द पिक्चर, से वेदर दे आर लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स। ओके, नाउ फर्स्ट लुक ॲट द पिक्चर। आणि हे चित्र बघितल्यानंतर या चित्रामध्ये कुठल्या वस्तू लिव्हिंग थिंग्स आहेत आणि कुठल्या वस्तू नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आता हा फाइंड आउट कशा करायचा। तर विद्यार्थी मित्रांनो, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स या वस्तू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काही सजीवांचे आणि निर्जीवांचे वैशिष्ट्य माहिती असणं गरजेचं आहे। जर आपल्याला या कॅरेक्टरिस्टिक आपल्याला माहिती असेल तर आपल्याला लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स या फाइंड आउट करण्यासाठी अतिशय सोपं जाईल। मग बघा, तर आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूया। तर यामध्ये तुम्हाला या चित्रामध्ये पहिल्यांदा घर दिसतोय, घर म्हणजे हाऊस। हाऊस इज अ लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स? करेक्ट, हाऊस इज अ नॉन लिव्हिंग थिंग्स, कारण की हे निर्जीव आहे। त्यानंतर या ठिकाणी एक मुलगा दिसतोय, त्याच्या हातामध्ये काय आहे बाळांनो? काईट, पतंग। पतंग इज अ लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स? नॉन लिव्हिंग थिंग्स। ओके, देन या चित्रामध्ये कोंबडी दिसते, हेन आणि तिची पिल्लं दिसत आहे, चिकन्स, हेन्स अँड चिकन्स। हेन्स अँड चिकन्स लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स? राईट, दिस इज अ लिव्हिंग थिंग्स, ही सजीव आहे। का सजीव आहे? बिकॉज या कोंबडीच्या पिल्लांची काय होत असते? वाढ होत असते। काय होत असते बाळांनो? वाढ होत असते। म्हणून कोंबडीची पिल्लं ही काय आहे? कोंबडी आणि कोंबडीची पिलं सजीव म्हणजे लिव्हिंग थिंग्स। देन या ठिकाणी एक झाड दिसतंय तुम्हाला, बघा चित्रामध्ये व्यवस्थित बघा, चित्रामध्ये झाड दिसतंय, प्लांट। लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स? दिस इज अ लिव्हिंग थिंग्स। देन या ठिकाणी एक मुलगा दिसतोय, बॉय। लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स? लिव्हिंग थिंग्स। देन या ठिकाणी एक कुत्रा दिसतो, पपी दिसतोय, प्रत्येकाने बघा काळजीपूर्वक बघा, पपी इज अ लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स? लिव्हिंग थिंग्स। देन या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर या घराच्या आतमध्ये फॅन
दिसतोय, टेबल लॅम्प दिसतोय, या वस्तू ज्या आहेत या लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग? बिलकुल करेक्ट, नॉन लिव्हिंग थिंग. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बॉल दिसतोय, नॉन लिव्हिंग थिंग्स. म्हणजेच काय करायचं बाळांनो, तर हा पाठ शिकत असताना, हा टॉपिक शिकत असताना आपण वही घ्यायची, वही म्हणजे दोन पार्ट करायचे, एका बाजूला लिव्हिंग थिंग्स आणि एका बाजूला नॉन लिव्हिंग थिंग्स. जेवढ्या लिव्हिंग थिंग्स या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, सजीव वस्तू दिसत आहे, सजीव वस्तू दिसत आहे, त्यांचं नाव लिव्हिंग थिंग्स या कॉलम मध्ये लिहायचं. आणि ज्या वस्तू निर्जीव दिसत आहे म्हणजे त्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, त्या नॉन लिव्हिंग थिंग्स या कॉलम मध्ये लिहायच्या. तुम्हाला फाइंड आउट करण्यासाठी अतिशय सोपं आहे. ओके देन, ओके नाउ स्टार्ट अवर टॉपिक, कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स. तर आपण या पाठामधून महत्वाचं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स, सजीवांची वैशिष्ट्य, कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक गोष्टीची वैशिष्ट्य असतात, मग त्या वैशिष्ट्यावरून ती गोष्ट आपण ठरवत असतो, म्हणजे ती लिव्हिंग थिंग्स आहे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. तर आपण आता महत्वाचं म्हणजे कॅरेक्टरिस्टिक बघणार आहे सजीवांची. ओके नाउ स्टार्ट. देर आर मेनी काइंड ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल अराउंड अस. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सभोवताली जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती प्राणी आपल्याला दिसतात, आपण बघतो. दे शो सम सिमिलॅरिटीज अँड सम डिफरन्सेस. बघा, तर या प्लांट्स अँड ॲनिमल यांच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा बाबतीत साम्य दिसतं, तर काही बाबतीत आपल्याला त्यांच्यामध्ये वैविध्य पण दिसतं, वेगळं पण दिसतं आपल्याला. ए विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट आर ऑल लिव्हिंग थिंग्स. बघा, तर या फीचर्स, या फीचर्स, फीचर्स मीन्स वैशिष्ट्य, फीचर म्हणजे पण वैशिष्ट्य बाळगणं. तर त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे आपण त्यांना सहजपणे ओळखू शकतो की या लिव्हिंग थिंग्स आहे की नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. आपण सहजपणे त्यांचं वेगवेगळं वर्गीकरण आपण करू शकतो. दिस फीचर्स आर नॉट सीन नॉन लिव्हिंग थिंग्स. जे वैशिष्ट्य नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये नसतात, सच अ फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक. आणि मग जे फीचर्स म्हणजे जे वैशिष्ट्य नॉन लिव्हिंग थिंग मध्ये नसतात त्यांना काय म्हणतात? कॅरेक्टरिस्टिक म्हणतात, त्यांना वैशिष्ट्य म्हणतो आपण. ऑफ द लिव्हिंग थिंग म्हणजे त्यांना आपण लिव्हिंग थिंगची काय करतो, त्यांना वैशिष्ट्य असं म्हणतो. लेट अस स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक. मग आता आपण या पाठामधून या कॅरेक्टरिस्टिकचा काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. ओके, फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक ऑफ लिव्हिंग थिंग्स आर द ग्रोथ. पहिलं वैशिष्ट्य सजीवांचं बाळांनो, पहिलं वैशिष्ट्य जे आहे सजीवांचं ते म्हणजे कोणतं आहे? ग्रोथ. की सजीवांची काय होते? ग्रोथ होते. ग्रोथ, ग्रोथ मीन्स वाढ होणे. लक्षात ठेवा बाळांनो, तुम्हाला असं कधी झालंय का, आपल्या वर्गामध्ये एखादा बेंच आहे आणि तो 10 वर्षानंतर त्याची वाढ झाली, असं कधी झालं का? नाही झालं का? तर बेंच आर नॉन लिव्हिंग थिंग्स. कारण की बेंच हा काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग आहे, त्याच्यामुळे त्याची वाढ होत नाही. पण बघा बाळांनो, ज्या वेळेस आपल्या घरामध्ये आपण एखादं कुत्र्याचं पिल्लू आणतो, त्याचं 1-2 वर्षामध्ये त्याची काय होते? वाढ होते. म्हणून हे सजीवांचं पहिलं वैशिष्ट्य आहे, पहिलं कॅपॅसिटीचं आहे, ते म्हणजे काय? ग्रोथ. डू यू अंडरस्टँड? ग्रोथ. ओके नाव लेट अस स्टार्ट, लेट अस मोर इन्फॉर्मेशन ग्रोथ. व्हॉट इज इट? या ठिकाणी आता ग्रोथ अभ्यासताना तुम्हाला या ठिकाणी हे दुसरं चित्र बघायचंय, 2.2. लुक ॲट द पिक्चर, 2.2 हे चित्र बघायचंय. या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळत आहेत. त्याच्यामध्ये मुलगा मुलगी आहे, त्यानंतर एक झाड आहे, त्याच्यानंतर एक पपी आहे म्हणजे कुत्र्याचं पिल्लू आहे. तर बघा, पहिल्या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी ते मुलं मुली छोटे दिसत आहे. झाड जे आहे म्हणजे प्लांट्स आर व्हेरी टायनी, म्हणजे खूप छोटं दिसत आहे ते, व्हेरी स्मॉल, खूप छोटं दिसत आहे. परंतु जसं जसं आपण पुढच्या चित्रांमध्ये जातोय तस तसं त्यांची काय झालेली दिसते बाळांनो? वाढ झालेली दिसते. म्हणजेच काय? तर आपल्याला या चित्रावरून एक गोष्ट समजते की पहिले कॅरेक्टरसाठी समजतं सजीवांचं ते म्हणजे ग्रोथ. म्हणजेच काय? तर सजीवांची काय होते? ग्रोथ होते. तर बघा, अ बेबी ग्रोन अप टू बिकम अन अडल्ट पर्सन वुमन ऑर मॅन. म्हणजेच काय? तर एखादा छोटा मुलगा मुलगी असेल
तर ते मोठा झाल्यानंतर त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? मुलगा असेल तर त्याचं रूपांतर माणसामध्ये होतं आणि मुलगी असेल तर तिचं रूपांतर एका स्त्रीमध्ये होतं. म्हणजेच काय तर या सजीवांची काय होते? वाढ होते म्हणजे ग्रोथ होते. देन ड्यूरिंग द पीरियड ऑफ इट्स ग्रोथ, आणि प्रत्येक सजीवाचा ग्रोथ होण्याचा पीरियड हा ठरलेला असतो. द बेबी गेट्स हाईट, आणि यांच्यामध्ये या पीरियडमध्ये त्यांची वाढ होण्याचा जो पीरियड असतो त्याच्यामध्ये त्यांच्या बॉडीजमध्ये म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये सुद्धा बदल होत असतात. मग कोणकोणते बदल होतात बघा. द बेबी गेट हाईट, छोटं मुलगा असेल ते जर मोठं झालं तर त्याची काय वाढते? हाईट. हाईट म्हणजे काय? उंची वाढते. त्यानंतर वेट, वजन देखील वाढतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, असं कधी झालंय का एखादा छोटा मुलगा आहे किंवा बेबी, त्या बेबीचे पाय वाढले आणि हात छोटेच राहिले असं कधी झालंय का? नाही. तर त्याच्या वेगवेगळ्या अवयवांची सुद्धा काय होते? वाढ होते. मग अवयव ऑर्गन्स, अवयवांचे दोन प्रकार पडतात, एक इंटरनल ऑर्गन्स आणि एक एक्सटर्नल ऑर्गन्स. तर ज्या वेळेस आपली ग्रोथ होते त्यावेळेस इंटरनल ऑर्गनची पण वाढ होते आणि एक्सटर्नल ऑर्गनची पण काय होते? वाढ होते. हे तुम्ही यंदा सहावीमध्ये शिकलेले आहात. तर बघा, वेट अँड स्ट्रेंथ इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल ग्रो इन टू अडल्ट इन अ सर्टन पिरियड. म्हणजेच काय तर सगळे सजीव, जेवढे सजीव असतात त्यांचा वाढ होण्याचा एक ठराविक काय असतो? कालावधी असतो, पिरियड असतो. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 years फॉर दिस ग्रोथ. खर तर आपण बघितलं, जनरली जर आपण बघितलं सामान्यत तर मानवाचा शरीरातील वाढ होण्याचा जो पिरियड असतो तो 18 to 21 वर्षापर्यंत असतो. 21 वर्षानंतर मानवाच्या शरीराची म्हणजे ह्युमनच्या शरीराची वाढ काय होते? थांबते. म्हणजे 21 वर्षापर्यंत त्याच्या शरीराची वाढ ही पूर्ण झालेली असते. तर बघा, म्हणजेच काय तर प्रत्येक सजीवाचा वाढ होण्याचा जो कालावधी असतो तो ठरलेला असतो. त्या ठराविक कालावधी म्हणजेच त्याची काय होते? वाढ होते. फाइंड आउट हाऊ लॉन्ग इट टेक मोर दॅन यंग वन्स ऑफ हेन्स काउज डॉग टू ग्रो इन टू अडल्ट. आता बघा, आपण बघितलं की ह्युमनच शरीराची वाढ होण्यासाठी 18 to 21 वर्षापर्यंत त्याची वाढ होते. मग आता तुम्हाला शोधायचंय काय? शोधायचंय हेन्स म्हणजे कोंबडी किती दिवसापर्यंत तिची वाढ होते. त्यानंतर काउज म्हणजे जे गाईचं वासरू असतं त्याची वाढ किती दिवसापर्यंत होते. देन डॉग, डॉगच्या शरीराची वाढ किती दिवसात. या प्रत्येक सजीवाचा वाढ होण्याचा म्हणजे ग्रोथ होण्याचा पिरियड हा वेगवेगळा असतो बाळांनो. तर त्याविषयी तुम्हाला स्वतःला काय मिळवायची? माहिती मिळवायची. मी या ठिकाणी तुम्हाला ह्युमनची माहिती सांगितलेली, 18 to 20 years त्याची वाढ होण्यासाठी हा पिरियड ठराविक हा कालावधी ठरलेला आहे. देन यू लुक ॲट द पिक्चर नंबर 2.3. ओके, लुक ॲट द पिक्चर नंबर 2.3. आता तुम्हाला या ठिकाणी 2.3 हे चित्र मी दाखवतोय, तर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक बघा या चित्रामध्ये काय दिसतंय तुम्हाला. ओके, फाइंड आउट. ओके, नाउ लेट दिस राइट. तर या चित्रामध्ये काय करायचंय? टाय अ थ्रेड टू अ टिप्स ऑफ अ पॉटेड सॅपलिंग, कीप द हेअर स्ट्रेच अँड टाय अ डूप पेग ऑर नेल हाऊ द प्लांट्स. बघा या चित्रामध्ये जर तुम्ही बघितलं तर पहिल्या चित्रामध्ये एका कुंडीमध्ये काय लावलेली बाळांनो? एक वनस्पती लावलेली, प्लांट्स लावलेलं आहे आणि त्या वनस्पतीच्या टोकाला दोरा बांधलेला आहे आणि तो दोरा टाईट करून बांधलेला आहे. ओके, आता हे केल्यानंतर 10 to 15 दिवस हा टाईट केलेला दोरा तसाच ठेवायचा आहे आणि 10 to 15 दिवस आफ्टर 10 to 15 days ऑब्झर्व देम. आपल्याला काय करायचंय? 10 to 15 दिवसानंतर याचं ऑब्झर्वेशन करायचंय, याचं निरीक्षण करायचंय, काय बदल होतो याविषयी तुम्हाला या ठिकाणी तुमचं मत नोंदवायचंय. तर बघा, तर काय बदल होईल यामध्ये? तर बघा, 10 to 15 दिवसानंतर जर आपण याचं ऑब्झर्वेशन जर केलं तर हा टाईट केलेला जो दोरा दिसतोय तुम्हाला, थ्रेड दिसतोय, तो तुम्हाला लूज झालेला दिसेल. या सेकंड पिक्चर मध्ये तुम्ही स्पष्ट बघू शकता की तो दोरा काय झालेला आहे? लूज झालेला आहे. व्हाय? का लूज झाला हा? कारण की या वनस्पतीची काय झालेली आहे? वाढ झालेली. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स ग्रोथ. या ठिकाणी आपल्याला ग्रोथ ही स्पष्टपणे जाणवते की तो दोरा
लूज झालेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. म्हणजे काय होते, सजीवाची वाढ होते हे आपल्याला या प्रयोगाअंती सुद्धा आपल्याला कळतंय. तर बघा, व्हाट टेल अस दॅट प्लांट हॅज ग्रोन टॉलर. इन ऑल प्लांट्स इज अ मायनली द वेट अँड हाइट ऑफ द स्टेप द ग्रोथ. बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं ह्युमनची शरीराची वाढ होते त्याच्या हातापायामध्ये बदल होतो, त्याच्या चेहऱ्याच्या ठेवणीमध्ये बदल होतो, म्हणजेच त्याच्या प्रत्येक अवयवाची काय होते, वाढ होते. तसंच झाडाची जर आपण वाढ बघितली तर झाडाची वाढ होत असताना महत्वाचं म्हणजे त्याच्या विड म्हणजे काय, त्याची रुंदी वाढते. देन हाईट म्हणजे झाडाची हाईट पण वाढते, उंची पण वाढते. अँड स्टेम ग्रोज आणि त्याचं जे झाड असतं ते झाड आपल्याला उंच झालेलं दिसतं, म्हणजेच झाडाची सुद्धा काय होते, ग्रोथ होते. मग प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स या नॉन लिव्हिंग थिंग्स, दीज आर करेक्ट, प्लांट्स आर लिव्हिंग थिंग्स. ओके, देन नेक्स्ट, सम प्लांट्स डेव्हलप ब्रांचेस व्हाइल विथ डू नॉट. बघा, काही जे झाड असतात त्यांना ब्रांचेस म्हणजेच काय, फांद्या. काही झाडांना उंची वाढल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या फांद्या फुटतात, तर काही झाडांना फांद्या फुटत नाही. तर बघा, थ्रो ऑल लिव्हिंग थिंग्स ग्रो, ॲनिमल ग्रो ओनली फॉर अ सर्टन पिरियड. तर बघा, सगळ्या ज्या सजीव गोष्टी असतात किंवा जे प्राणी असतात त्यांचा वाढ होण्याचा एक ठराविक कालावधी असतो. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज अ लॉंग ॲज दे लिव. बघा, परंतु यामध्ये अपवाद वगळता, झाडांचा अपवाद लक्षात ठेवा, आपण प्रत्येक सजीवाची वाढ होण्याचा पिरियड हा फिक्स झालेला आपल्याला माहिती आहे, परंतु झाड याला अपवाद आहे. कारण की झाड हे जोपर्यंत जिवंत असतं तोपर्यंत त्याची काय होत असते, वाढ होत असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, बाकीच्या सजीवांची जोपर्यंत जीवन ते तोपर्यंत वाढ होत नाही असं कधी झालंय का? आपल्या घराच्या समोर समजा एखादा कुत्र्याचं पिलू असेल तर ते मरेपर्यंत त्याची वाढ होत गेली, असं झालंय का कधी? माणसापेक्षा कुत्रा उंच झाला नाही. कारण की पपीज म्हणजे कुत्रा, कुत्र्याची उंची म्हणजे त्याची बॉडीची वाढ होण्यासाठी त्याचा कालावधी हा काय झालेला आहे, ठरलेला आहे. त्याच कालावधीपर्यंत त्याच्या क्षेत्राची काय होते, वाढ होते. जसं माणसाचं पण 18 to 21 years फिक्स पिरियड. ओके, देन टेल यू ग्रो अप लिव्हिंग थिंग्स ऑकर फ्रॉम द विथ इन बॉडी विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर्स ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे ठराविक कालावधीमध्ये सजीवांच्या सर्व अवयवांची काय होते, वाढ होते. देन लुक ॲट द नेक्स्ट पिक्चर, पिक्चर नंबर 2.5. ओके, 2.5, लुक ॲट द पिक्चर 2.5. तर तुम्हाला बघा या ठिकाणी स्पष्टपणे दिसू शकतं, तुम्हाला या ठिकाणी झाड आहे, एक प्लांट्स आहे, देन देर आर सन, सूर्य आहे, त्यानंतर खाली जमिनीमध्ये त्या झाडाची जी रूट्स आहे ती काय झालेली आहे, पसरलेली आपल्याला दिसत आहे. या पिक्चरचं व्यवस्थितपणे निरीक्षण करा आणि चला आपण नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. ओके, देन फूड इज अ नेसेसरी फॉर ग्रोथ. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स की सजीवांची वाढ होण्यासाठी त्यांना कशाची गरज असते, अन्नाची गरज असते. लक्षात ठेवा, जसं आपल्याला अन्न हे वेगवेगळ्या वनस्पतींच्या मार्फत मिळत असतं, प्राण्यांच्या मार्फत मिळत असतं, पण वनस्पती अन्न कसे मिळवतात या संबंधित आपल्याला आता माहिती घ्यायची. बघा, फूड इज अ नेसेसरी फॉर ग्रोथ म्हणजेच काय, सजीवांची वाढ होण्यासाठी अन्नाची गरज असते. मग बघा, प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाइट. बघा या ठिकाणी तुम्ही स्पष्टपणे बघू शकता, सनलाईट म्हणजेच काय, तर वनस्पती या अन्न कोणाच्या मदतीने तयार करत असतात, सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार करत असतात. बघा, प्लांट्स प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर. बघा, त्यानंतर झाडं जे असतात, प्लांट जे असतात, ते पाणी शोषतात. जमिनीतील मुरलेलं पाणी जे असतं, जमिनीमध्ये जे पाणी मुरलेल्या स्वरूपात असतं, ते पाणी काय करत असतात, प्लांटची मुळं शोषून घेत असतात. न्यूट्रिएंट्स इन द सॉइल आणि मातीमध्ये असलेले वेगवेगळे आवश्यक असलेले घटक, मग त्यामध्ये क्षार वगैरे जे असतात, ते देखील झाडांची मुळं काय करतात, शोषून घेतात आणि आपला अन्न निर्मिती करण्यासाठी त्याचा काय करतात, उपयोग करतात. बघा, न्यूट्रिएंट्स इन द सॉइल अँड द कार्बन डायऑक्साइड प्रेझेंट इन द
एयर मोस्ट इम्पॉर्टंट कार्बन डायऑक्साइड प्रेजेंट इन द एयर हवेमध्ये आपल्याला जो कार्बन डायऑक्साइड असतो तो कार्बन डायऑक्साइड सुद्धा अन्न निर्मितीसाठी शोषून घेऊन त्याचा सुद्धा काय करतात वनस्पती उपयोग करतात तर बघा दिस प्रोसेस टेक अ प्लेस इन द लीव्स ऑफ प्लांट्स आणि प्रोसेस व्हाट इज बाय प्रोसेस प्रक्रिया ही पूर्ण प्रक्रिया करण्यासाठी झाडांना सर्वात आवश्यक असतो झाडांचा एक पार्ट तो म्हणजे काय लीव्स ऑफ द प्लांट म्हणजे झाडांची पाने काय करतात झाडाची सूर्यप्रकाश शोषून घेतात त्यानंतर मूळ काय करतात पाणी क्षार वगैरे जे असतात ते पानांपर्यंत काय करतात पोहोचवतात आणि ही अन्न निर्मितीची जी प्रक्रिया आहे सजीव प्लांटची ती महत्त्वाची म्हणजे कुठे घडत असते पानांमध्ये घडत असते लीव्स मध्ये घडत असते बघा इट्स ब्राउट अबाउट प्रेझेंट सनलाइट विथ द हेल्प ऑफ अ क्लोरोफिल कारण की पानांमध्ये काय असतं बघा क्लोरोफिल हे द्रव्य पानं जी हिरव्या रंगाची दिसतात ती कशामुळे दिसतात क्लोरोफिलमुळे दिसतात आणि या पानांमध्ये आपल्याला जे क्लोरोफिल द्रव्य असतं त्या द्रव्याच्या साह्याने वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः काय करतात तयार करत असतात बघा क्लोरोफिल इन द लीव्स दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस आणि या संपूर्ण अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला या संपूर्ण अन्न निर्मितीच्या प्रक्रियेला मग अन्न निर्मितीची प्रक्रिया म्हणजे कोणती तर झाडांची पानं जी असतात ती काय करतात सूर्यप्रकाश मिळवतात हवेतील कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात झाडांची मुळं काय करतात पाणी क्षार जे असतात जमिनीमध्ये मातीमध्ये ते शोषून घेतात आणि कोणाकडे फॉरवर्ड करतात पानांकडे फॉरवर्ड करतात आणि ही संपूर्ण अन्न प्रक्रियेची जी प्रोसेस आहे ती कुठे घडत असते पानांमध्ये घडत असते आणि एकंदरीत या संपूर्ण प्रोसेसला काय म्हणतात फोटोसिंथेसिस काय म्हणतात याला फोटोसिंथेसिस ओके यू राईट डाऊन टू दिस डेफिनेशन ऑफ फोटोसिंथेसिस लक्षात ठेवा पुस्तकामध्ये दिलेली ही जी फोटोसिंथेसिसची डेफिनेशन आहे ही तुमच्या वहीमध्ये काय करून ठेवा बाळांनो लिहून ठेवा कारण की ही फार महत्वाची आहे देन फोटोसिंथेसिस ड्यूरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव आउट ऑफ ऑक्सिजन आणि या प्रोसेस मध्ये प्लांट्स काय करतात आपल्याला काय देतात ऑक्सिजन देतात लक्षात ठेवा हवेतील कार्बन डायऑक्साइड म्हणजे जो आपल्यासाठी हानिकारक असतो तो कार्बन डायऑक्साइड काय करतात त्या शोषून घेतात आणि आपल्याला आवश्यक असलेला प्राणवायू आपण ज्याला प्राणवायू म्हणतो प्राणवायू का म्हणतो ऑक्सिजनला कारण की त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि हा ऑक्सिजन देण्याचं कार्य झाडं आपल्याला करत असतात ऑक्सिजन प्लांट्स अपीयर माइंडली ग्रीन इन अ कलर ड्यू टू द क्लोरोफिल इनस्टेंट बघा तर आता आपण बघितलं की वनस्पतींचे जे पानं असतात त्यांचा कलर हा हिरवा रंगाचा का असतो कारण की त्याच्यामध्ये काय असतं क्लोरोफिल असतं आणि या क्लोरोफिलमुळे प्रत्येक वनस्पतीचं पान हे कोणत्या रंगाचं दिसतं आपल्याला हिरव्या रंगाचं दिसतं तर ओके आय होप यू अंडरस्टँड मोस्टली इन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स तर आपण आजच्या या पाठामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स मध्ये ग्रोथ याविषयी सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे आणि आशा करतो की तुम्हाला समजलेलं असेल आणि पुढे इन द सेल ऑफ ग्रोथ म्हणजे सजीवांना सजीवांची वाढ होण्यासाठी सजीवांना कशाची आवश्यकता असते अन्नाची आवश्यकता असते तर हे तुम्हाला समजलं असेल बाकीचा जो पार्ट आहे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण तो बघणार आहोत सो थँक्यू